हरि ओम, माझं नाव सुप्रिया दोरी. मी शेरला उपासना केंद्रातून बोलते आहे. अशीच आम्ही एक दिवस मी आणि माझी मुलगी आम्हाला उपासना बांद्याला उपासना केंद्रावर यायचं होतं आणि आमच्या इथेच बसस्टॉप आहे ना, तर म्हटलं आपण या गाडीतून, आता 5:45 गाडी आहे ना, त्या गाडीतून आपण जाऊया, म्हणजे डायरेक्ट तिकडे RTOकडे वगैरे जायला नको. असं आम्ही तयारी वगैरे पटापट वगैरे केली आणि आम्ही बाहेर पडणार, एवढं तिथून बस आली आणि बस आली आणि बस गेली. मी म्हटलं अरे देवा, आम्हाला पुन्हा पोहोचायला उशीर होणार असं म्हटलं आणि आम्ही म्हटलं जाऊन द्या आता, चला आता आपण RTOकडून जाऊ. आणि आम्ही चालत चालत अशी रस्त्यावर आला आणि मी मनात म्हटलं बापू काय हो, आम्हाला आता आम्हाला उपासनेला जायचं होतं ना, जरा 2 मिनटं तुम्ही फक्त गाडीला उशीर वगैरे केला असता तर आम्ही डायरेक्ट इथून बसलो असतो ना. आणि असं आम्ही चालत चालत रस्त्यावर आलो, बघतो तर काय समोर गाडी उभी. म्हटलं अरे, एकदम आम्हाला सुखर आनंद झाला. म्हटलं अरे वा, मग आम्ही पटापट चाललो आणि बसमधून आलो. मग डायरेक्ट आम्ही मग उपासना सुरू व्हायच्या आधीच आलो आम्ही, म्हणजे उपासना सुरू व्हायच्या आधीच आम्ही केंद्रावर पोहोचलो. म्हणजे तो एक आम्हाला बापूंनी चांगला अनुभव दिला. हरिओम श्री राम अंबज्ञा.